नमस्कार, मी कुमार चव्हाण. तुम्ही पाहताय पोलीसनामा ऑनलाईन. आजकाल आपण यूट्यूबवर अनेक गाणी ट्रेंड करताना पाहतोय. असंच एक नवीन अल्बम सॉन्ग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. एक तरुण कवी, गझलकार आणि आता गीतकार म्हणायलाही हरकत नाही असाच एक तरुण संतोष सावंत हे गाणं घेऊन आपल्या भेटीला येणार आहे. या गाण्याचं नाव आहे तुझ्या प्रेमातच राहू दे. या गाण्याची सर्व टीम आज आपल्या सोबत आहे आणि आपण या टीमसोबत आज भरभरून गप्पा मारणार आहोत. गाण्याचे रायटर आणि प्रोड्युसर संतोष सावंत, त्यानंतर या गाण्यामध्ये लीड रोल म्हणजेच हिरोची भूमिका साकारणारा विश्वास पाटील हा आपल्यासोबत आहे. तसेच नेहा सावंत हिनं या गाण्यामध्ये हिरोईनची भूमिका साकारली आहे आणि हे गाणं गायले सिंगर काशिफ शेख यानं. आज आपण या पूर्ण टीमशी भरभरून गप्पा मारणार आहोत. तर मला संतोषला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तू गझल लिहितोस, कविता लिहितोस, सोशलवरती ॲक्टिव्ह असतोस, सगळे तुला ओळखतात. तर मग गझल आणि कविता लिहिता लिहिता मध्येच तुला गाण्याचं का म्हणजे असं सुचलं की बाबा आता गाणं वगैरे लिहावं, प्रोड्यूस करावं? माझ्याबरोबर तुलाही माहिती आहे, तू सुद्धा कविता लिहितोस. तर आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर असे लोक आहेत ज्यांनी आधी त्यांच्या अल्बम्स वगैरे खूप गाजलेले असे आहेत, जसे की चंद्रशेखर सानेकर, ज्यांचं गाणं आहे की गाल्यावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुलेला आली गुलाबाची, हे एक कविताचं बघायला गेलं तर फक्त तिला एक प्रकारे म्युझिक लावले गेले आणि नंतर ते प्रोड्यूस केले गेले. म्हणजे म्हणायचा भाग असं की जे लोक कविता लिहितात ते त्याला चालसुद्धा लावू शकतात आणि एखादं आपलं स्वतःचं प्रोडक्शनही काढू शकतात. तर तीच कल्पना माझ्या डोक्यामध्ये होती की मी फर्स्ट कविता माझी 8वीमध्ये लिहिली होती. नंतर मी हळूहळू अशा कविता लिहित गेलो, नंतर तुम्हासारख्या लोकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आलो आणि जसे आता वैभव जोशी आहेत, श्रीपाद जोशी आहेत, यांनी काय केलं, पहिले कविता लिहिल्या, नंतर त्यांचे कॉन्टॅक्ट्स वाढले आणि नंतर कळायला लागले की आपण ही कवितांना चाल देऊ शकतो आणि गाणे लिहू शकतो. तर तेच माझे इन्स्पिरेशन आहेत वैभव जोशी. आणि इन्स्पिरेशन सांगायचं झालं तर वैभव लोंढे हा एक नवीन गायक माझा इन्स्पिरेशन आहे, ज्याने त्याचं रिसेंटली सॉन्ग रिसेंट सॉन्ग आहे जे की खंडेराया झाली माझी दैना, जवळपास 60 मिलियन खूप गाजलं हो ते गाणं, जवळपास 60 मिलियनला आहे आता. तर तो काय करायचा, पहिलं कविता लिहायचं, असं छोटं छोटं लिहायचं, नंतर त्याला कळलं की आपण सॉन्ग्स कंपोज पण करायला हवेत. सो तोच माझं इन्स्पिरेशन आहे आणि मी त्यामुळे कविता बोलून गाण्यावरती आलो आहे. नाईस. बस दुसरा प्रश्न मला विश्वासला विचारायचा की याआधी तू काय काय कामं केलीस आणि या वेळेसचा तुझा काय अनुभव होता कामाचा, संतोषच्या गाण्यात काय? ऍक्च्युली याच्या अगोदर सॉन्गच्या भरपूर ऑफर्स वगैरे आलेल्या, म्हणजे जसं टिकटॉकवर सगळ्या महाराष्ट्राला मी ओळखतोच वगैरे, महाराष्ट्र ओळखतो सोशल. तर विषय असा झाला की माझं पिल्लू जेव्हा मला ऑफर आली होती, गाणं खूप छान होत होते आणि विशेष म्हणजे कॉलिवूड प्रोडक्शन खूप गाजलेलं आहे, तर मी त्याला त्यांना चटकन बोलून दिलं आणि ते अवघ्या 5व्या दिवशी त्या गाण्याचं शूट सुरू झालं होतं. 2 दिवसामध्ये ते शूट आटपलं आणि त्याच्यानंतर मला संतोष सरांनी कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या माझ्यासोबत त्यांच्या 2-3 मीटिंग झाल्या अगोदर. तिसऱ्या मीटिंगला त्यांनी मला गाणं ऐकवलं आणि मला ते गाणंही प्रचंड आवडलं. आणि त्याच्यानंतर मग काय 4-5 दिवसांनंतरच शूट लागला आणि सर्व टीमच खूप छान होती. नितीन DOP सिंगर काशिफचा आवाज असतो, तुम्ही बघितलाच आहे. आणि जर पाहिलं म्युझिक दिला आहे विकी कुमार, त्यांनी ते इथे प्रेझेंट नाही आहे. एक्झॅक्टली. आणि सरांची स्टोरी आणि गाणं लिहिण्याची पद्धत तुम्ही तर बघायला जाता, उद्याच गाणं रिलीज होतं आहे म्हटल्यानंतर. आणि अनुभव खूप छान होता माझा, सर्व टीमच खूप सपोर्टिव्ह होती, त्याच्यामुळे असं वाटलंच नाही बर्डन वगैरे काही एवढं वाटलंच नाही. लोकेशन पण खूप छान होते आणि येस हा सगळा अनुभव होता माझा. तरी काम करता करताना असं म्हणजे काय मध्ये काय चॅलेंजेस आले बाबा? की चॅलेंजेस तसं सांगायचं म्हटल्यानंतर आम्ही मुळशीकडे शूटसाठी जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला पाण्याच्या ते जे होतं ना सराउंडिंग तळ्यासारखा भाग तिथं शूट करायचं होतं. जो दुरून वाटत होते जवळ, पण खाली जाईपर्यंत खूप हाल होऊन गेले. आधीचा शूट आमचा जो होता तो डोंगरावरती झालेला होता आणि तिथून आम्हाला एक लोकेशन दिसलं नवीन की त्या लोकेशन म्हणजे खाली नदीमध्ये तिथे जायचं होतं आणि एक डॅमचा सीन होता. तर त्या सीनला जाण्यासाठी आम्हाला जवळपास 2 किलोमीटर काटाकोट्यातून असं जावं लागलं पूर्ण. म्हणजे वाटलं नव्हतं ऍक्च्युली, कारण तिथे गाडी वगैरे पण जात नव्हती आणि आम्हाला वाटलं इथंच खाली जवळच असेल, पण रस्ता असा 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 करत खाली गेला. म्हणजे जवळपास आम्हाला 1 तासभर तिथे जाण्यात गेला. म्हणजे ते सगळे आमचे कॉस्ट्युम वगैरे परत तिथे तयार व्हावं लागलं, परत प्रिपेअर करायला लागलं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. पुढचा प्रश्न मला न्यायला विचारायचा की तुझा अनुभव काय होता गाण्याचा, कारण याआधी पण तू काही गाण्यांमध्ये काम केलेस. तर येस, अनुभव तसा खूप चांगलाच होता. आणि ज्यावेळी आम्ही पहिली आमची मीटिंग होती, सॉन्ग मला ऐकायचं होतं, तर मी खूप लेट पोचले होते आणि ऑलरेडी सॉन्ग विश्वासने ऐकलं होतं. तर संतोष सरांचं नाही, मी ऐकलं नव्हतं. संतोष सरांचं असं रिएक्शन होतं की बाबा विश्वासला तर गाणं आवडलं नाही आहे,
आता आम्हाला तुमचं बघायचं, तुमचं मत घ्यायचं आहे. तर मग मी एकदम म्हणजे असे शॉक झाले होते, म्हणजे याला का नसेल आवडलं गाणं. मग त्यानंतरच मी गाणं ऐकलं आणि मला तर खूप आवडलं गाणं. आणि मी एकदम त्यांच्याकडे असे बघते की तुम्ही मजा घेताय का, म्हणजे विश्वासला कसं गाणं गाणं आवडलं नाही. आणि काही नाही, म्हणजे विश्वासला सुद्धा खूप आवडलं होतं ते गाणं. आणि बस त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की या गाण्यामध्ये आम्हाला सोबत आवडलं. पण विश्वास म्हटलं का मला गाणं आवडलं नाही, मजा घेत होती. माझा प्रँक होता की त्यांचा स्वतःचा ओपिनियन असावं, म्हणजे असं विश्वासने आवडले म्हणून त्यांनी आवडले असं म्हणून नाही, आवडले नाही आता तू सांग. म्हणून त्यांना मी आधी थोडं शॉक केलं की त्यांना नाही आवडले. तुम्हाला कसं वाटतं ते तुमचा स्वतःचा ओपिनियन द्या तुम्ही. बाकी शूट टाइमला वगैरे आम्ही खूप मजा केली सोबत. एखादा किस्सा असा किंवा लक्षात राहील कसं कॉमेडी वगैरे किंवा असं काही मला हा आवर्जून सांगावं असं वाटतं. असं एक किस्सा आहे BST वाला, म्हणजे जसं आपण BTS म्हणतो तसं संतोष सर BST म्हणत होते. बिहाइंड द सीन्स ऑफ BST. विश्वास सरांनी सांगितलं होतं की जे काही शूट चालू आहे त्या दरम्यान शूटिंग घ्या, म्हणजे बिहाइंड द सीन असतात ना तर ते घ्या. तर मी असं बोललो की मी BST घेतलाय ऑलरेडी. ते सगळे म्हणतात BST काय घेतलाय याने. तर मग पुन्हा समजले अरे ते BTS म्हणायचं बिहाइंड द सीन. अच्छा, परत परत सांगून पण ते समजायचं नाही. एक वेळ अशी आली ना की आम्ही पण त्याला BST म्हणायला लागलो. सगळे जवळपास BST पाठव रे, BST पाठव असं सांगतो. तर तो म्हणजे असं फनी किस्से अजून भरपूर किस्से आहेत त्यामध्ये. ठीक आहे, आपण ऐकूच. मला काशिपला विचारायचं की त्याचा अनुभव काय होता. ऍक्च्युली मैं ऐसा इतना कुछ फेमस मतलब कुछ किया नहीं था पहले. सॉन्ग वगैरह पहला यूट्यूब पे एक अल्बम सॉन्ग बनाया था, मतलब अल्बम मतलब कवर सॉन्ग्स, कवर सॉन्ग ही करता था. ऐसे खुद का कुछ प्रोडक्शन वगैरह नहीं था, बस इंस्पायर्ड था कुछ सिंगर्स से. यूट्यूब देखता था कंटिन्यूसली, फिर सिंगर्स को सुना करता था. तो मेरा एक सॉन्ग बहुत हिट गया था यूट्यूब पे, जो मैंने बॉलीवुड मैशअप बनाया था एक्चुअली. तो उसको 39K अराउंड व्यूज है अभी भी. म्यूजिक का कुछ आपने एजुकेशन नहीं? नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं, बस ऐसे ही गॉड गिफ्ट है समझो. तो फिर जैसे वो रिलीज हुआ, सर ने शायद बहुत बार देखा था वो सॉन्ग. यस, सर ने मुझे डायरेक्ट पर्सनली कॉन्टेक्ट किया एक बार. मतलब उनका ये सब मतलब उनको ऑलरेडी उनको करना ही था ये. तो उनको मेरा आवाज़ इस सॉन्ग के लिए, क्योंकि ये लव सॉन्ग है और मेरा एक्चुअली सॉफ्ट वॉइस है, मतलब लव सॉन्ग ज़्यादा प्रेफर. तो सर ने अप्रोच किया, सर ने पूछा कि ये सॉन्ग करोगे क्या. एक्चुअली उस टाइम मेरा शेड्यूल बहुत बिजी रहता था, तो मैं सर मतलब मैसेज करते थे, कभी देखता नहीं था कि वॉस्ट अभी. तो सर को ऐसा लगता था कि यार ये बंदा इतना इग्नोर करता है. मतलब एक ऐसा लगता था कि यार ये कैसा कर रहा है, ये तो रिप्लाई भी नहीं करता. सीरियस भी नहीं? हाँ, सीरियस भी नहीं. तो फिर एक्चुअली ऐसा हुआ कि सर ने ये जहाँ से मैं WM रिकॉर्ड्स, जो जहाँ से मतलब जो विकी नाम का बंदा है जिसने म्यूजिक वगैरह है हमारा. तो फुल टाइम सिंगिंग करते हैं क्या? नहीं नहीं, फुल टाइम सिंगिंग नहीं. एक्चुअली मैं जॉब करता हूँ, इलेक्ट्रिकल इंजीनियर हूँ. और ये साइड बाय साइड ऐसे ही पैशन फॉलो. कितने गाने गाए आज तक आपने? आज तक ऐसे तो गाए तो बहुत है. यूट्यूब पे 14 सॉन्ग्स है मेरे. अरे चैनल का नाम काशिफ शेख है, आप देख सकते हो. सब्सक्राइब करा. तो सर ने एक बार स्टूडियो जा करके फिर मुझे कांटेक्ट किया वहाँ से. और मुझे ये सॉन्ग मतलब एक्चुअली उनका जो बेसिक कंपोजिशन था उसके लिए वो मुझे भेजा. और तब मुझे वो गाना बहुत पसंद आया. मतलब ये कि मैं कर सकता हूँ मराठी. एक्चुअली कैसा थोड़ा मराठी में सॉन्ग है तो थोड़ा डिफिकल्ट लग रहा था मेरे को कि मैं कर पाऊँगा या नहीं कर पाऊँगा, क्योंकि हिंदी और मराठी में कुछ लफ्ज़ होते हैं जो मतलब प्रोनाउंस करने के लिए दिक्कत होती है. तो वो बहुत कवर किया हमने. वो तो कल ही देखने को मिलेगा. हाँ, वो जरूर देखने को मिलेगा. आवाज खूब सुंदर है त्याचा आवाज. किस नक्कीच. मला संतोषला विचारायचं आहे की कास्टिंग बद्दल, सिंगर असेल, ऍक्टर ऍक्ट्रेस असतील, ते हा सगळा ताफाचा कसं कास्टिंग केलं, कशी कास्टिंग आणि सिंगर बाबतीत खरंच खूप स्ट्रगल करावं लागलंय. म्हणजे जितका मला व्हिडिओमध्ये खर्च म्हणता येईल किंवा लोकेशन्स पाहण्यामध्ये किंवा इतर सगळ्या गोष्टींपेक्षा कास्टिंगमध्ये वगैरे जास्तच माझं हे झालं आहे. म्हणजे मी लिटरली मला अशी फेमस जोडी हवी होती की ज्यांचं नाव यूज केल्याने किंवा ज्यांनी फीचर केल्यामुळे माझं सॉन्ग चालेल आणि त्यांचाही खूप फायदा होईल अशी जोडी हवी होती. तर मी जवळपास 100 जणांना ईमेल्स केले आहेत, पर्सनली मेसेज केले आहेत, पण मला कुणाचाच कसलाही रिप्लाय नाही आला. विश्वास सरांनी मला फक्त त्यावेळेस एक रिप्लाय दिला, हे ब्रो बोलके. तर त्यावेळेस रिप्लाय दिल्यानंतर मला असं वाटलं की हा या माणसाला खरंच म्हणजे सिरियस आहे की बाबा ऍटलिस्ट करूला एखादा फॅन किंवा जो मेसेज ऍटलिस्ट काय म्हणतो हे ऐकून घ्यावं. आणि नंतर सपोज
जर ते वाटलं की नाही बोल पुढे बोलायसारखं तर ते नंतरची गोष्ट राहिली. पण स्टार्टिंगला त्यांनी मला रिप्लाय दिला आणि मी त्यांना पहिल्याच मेसेजमध्ये जी काही कन्सेप्ट आहे ती एक मोठा मेसेज केला आणि त्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट सांगितली. म्हणजे समोरासमोर भेटायच्या अगोदरच समोरासमोर भेटायच्या आधी, कारण काय होतं, कारण त्यांना कंटिन्यू खूप मेसेज येत असतात. जवळपास त्यांचे 50,000-60,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती, पण इकडे 7-8 लाख. तू कुठे कॉन्टॅक्ट केलास? मी दोन्ही ठिकाणी केलं होतं, पण त्यांनी मला इंस्टाग्रामवरती रिप्लाय दिला. अच्छा, म्हणजे सर इंस्टावरती जास्त ऍक्टिव्ह असतात. आणि जसं त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना डिरेक्टली सांगितलं की तुम्ही आणि नेहा मॅम मला या गाण्यामध्ये हवे आहेत, तर आपण त्यासाठी एक मीटिंग करू. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, नंबर दिला आणि मग त्यानंतर तिथून सगळी ती प्रोसेस स्टार्ट झाली. पण त्या आधीचा जो किती दिवस गेले सगळ्यांची जमाव जमाव करायला? 1.5 महिना जवळपास. म्हणजे फक्त जमाव जमाव करायला, तिथून पुढे शूटिंग डिस्कशन्स वगैरे ते जवळपास 15 दिवसामध्ये झाल्यानंतर सगळं मीटिंग वगैरे सगळं. पण आधी स्टारकास्ट मिळण्यासाठी जास्त दिवस. हो, अगदीच यातच गेलं. तो खूप सॉफ्ट वाटला त्याचा आवाज गाण्यासाठी. तर मग मी म्हटलं की चला, आपण जसं स्टार्ट स्क्रॅचपासून आपलं सगळं स्ट्रगलिंग ॲक्टर्स घ्यायचे सगळे त्यामध्ये आपल्याला सिंगर्स वगैरे सगळे, तर मी असं ठरवलं की व्हॉइस एकदम परफेक्ट बसलाय तर आपण काशीतला चूज करू. असं मिळून जवळपास हे तिघ जण मला मिळाले आणि कंपोजर आधीच मिळाले होते. सो सगळं असं. आणि स्टोरी आणि त्याचं सगळं बजेट याच्याबद्दल काय सांगशील? म्हणजे गाण्याच्या गाण्यामध्ये काय स्टोरी तो दाखवतोयस आणि ओव्हरऑल याचं बजेट वगैरे साधारण तुला? आपण आधी स्टोरी विषयी बोलू आणि नंतर बजेट विषयी. तर स्टोरी विषयी असं आहे की जर तुम्ही टॅग लाईनच गाण्याची जर गायली की मला तुझ्यातच राहू दे, तुझ्या प्रेमातच राहू दे, म्हणजे असं काहीतरी समथिंग की बाबा तो सांगतोय की तू जाऊ नकोस किंवा मला तुझ्या प्रेमातच राहू दे, मला सोडून कुठेही जाऊ नकोस, अशा टाईपमध्ये आहे की बाबा समथिंग त्या दोघात असं काहीतरी घडलंय जेणेकरून तो म्हणतोय की मला तुझ्यातच राहू दे, तुझ्या प्रेमात. काय काय तुला अडचणी आल्या, काय तू कसं त्याच्यावरती ओव्हरकम केलंस? बजेटचा इश्यू सांगायचं झाला तर म्हणजे बजेटपासूनच सुरुवात झाली. म्हणजे आता साधा आपण लग्नाचा एखादा अल्बम जरी करायचा झाला तर 40,000-50,000 रुपये आपण आरामात जातात लग्नामध्ये अल्बमसाठी. तर बजेट डिस्क्लोज करण्याऐवजी त्याच आकारामध्ये माझे असे म्हणजे भरपूर पैसे गेले आहेत ॲक्च्युली म्युझिकला, व्हिडिओला आणि सगळ्यांचं जवळपास सगळ्यांचं बजेट वगैरे. तर म्हणजे असं अडचणीतून पुढे आलो आहे असं म्हणता येईल. मग तुला तू सगळ्या अडचणीत कधी असं म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये? नाही, ही माझी पहिलीच वेळ होती की मी असं काहीतरी नवीन म्हणजे कवितातून गजलमधून पहिलाच पाऊल पुढे टाकतोय. पण असं कधी वाटलं का यार बास आता नाही होत, मागं फिरावं असं कधी? यार प्रत्येक दिवशी मला असं वाटत होतं की नाही यार हे माझ्याच्याने आता होत नाहीये होत नाहीये. पण खरंच हे दोघं जण खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे असं म्हणतात ना की जे स्टार लोक वगैरे असतात ते ऐन टाईमला खूप नकार करतात वगैरे किंवा वाईल्ड शूटिंग वगैरे सगळ्या गोष्टी, तसं काहीच नाही आहे. मायनसमध्ये पण त्यावेळेस त्यांचं काही नव्हतं. इवन माझा छोटा भाऊ सुद्धा या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता. त्याने नेहमीला स्टार्टिंगला सांगितलं होतं की माझ्या भावाला सपोर्ट करा वगैरे समथिंग असं. तर म्हणजे कुणाचेच काही असे इश्यूज नव्हते. आम्ही इवन पहिल्या दिवशी सकाळी आम्ही शूटिंगच्या दिवशी सकाळी 9-10 काहीतरी नाश्ता केलेला, नंतर आम्ही संध्याकाळी 7 डायरेक्ट जेवण केलं. म्हणजे कंटिन्यू उन्हामध्ये खाली ते 2 किलोमीटर डोंगर उतरून जाणे, तिथून येणे आणि त्या लोकेशन्सला जेवण खूप महाग होतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्ही साधे अंडाभुर्जी जरी घेतले तर ती 110-120 रुपये अशी समथिंग होती. म्हणजे तिथल्या बजेटचे इश्यू ओव्हरकम करण्यासाठी आम्ही पुण्यात येऊन इथे रूमवरती येऊन घरू काकूला जेवण करून आम्ही ते सगळं असं म्हणजे पैशांच्या अरेंजमेंटचं सांगायचं झालं. तर तू म्हटलास की रोज असं वाटायचं की बास आता मागे फिराव, अशा वेळेस काय मोटिवेट? आतापर्यंत इथपर्यंत आलोय बरोबर. आणि या ठिकाणावरती येऊन जर सगळे लोक सपोर्ट करतायत आणि फक्त मला वाटतंय की माझं एक्झर्शन जास्त होतंय त्या गोष्टीमध्ये आणि जर मी तिथून बॅकआउट करतोय तर ते बरोबर राहणार नाही, याच एका कारणामुळे मी प्रत्येक वेळेस मोटिवेट होत राहिलो. आणि अजून एक गोष्ट सांगित झाली तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला काशिपचं खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे मला कोणतीही गोष्ट कन्फर्म करायची झाली नाही की हा शॉट कसा आला तो शॉट कसा आला किंवा काहीही असलं तर पर्सनली मी त्याला शेअर करायचो आणि तो प्रत्येक गोष्ट मला कन्फर्म करायचं. मला माहित असायचं की ही गोष्ट सगळी बरोबर चालली पण तरी काशी हे बरोबर कन्फर्म होते ते परंतु एक हा चाहिए होता था किसी की ओर से कि हाँ सही है तो हाँ ठीक है सपोर्ट. हाँ तो सपोर्ट घ्या मॉरल सपोर्ट. आणि एक सुयोग चव्हाण नावाचा मित्र आहे जो की या कंटिन्यू प्रोसेस मध्ये आमच्यासोबत होता येऊन स्टार्टिंग पासून जो आता आपण खाली भेटलो. ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग बहुत होता था, स्टुडिओ से घर का डिस्टन्स 35 किलोमीटर अराउंड होता था, तो जाना आना हमेशा मतलब तो फिर वो हमेशा सपोर्ट. आणि आम्ही दोघ जण पण ऑफिस करून ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. म्हणजे इव्हन 8-5, 9-6 असा टायमिंग फॉलो करून संध्याकाळी स्टुडिओला जाणं, तिथून पुन्हा सगळं म्हणजे सगळ्या गोष्टी ऑफिस करून केलेल्या आहेत सगळ्या. उद्या म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या सगळ्या मित्रांचं नवीन गाणं आपल्या भेटीला येत आहे. तर नक्कीच हे गाणं पहा, मला तुझ्या प्रेमातच राहू दे. आणि हो, त्याचं युट्यूब चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. संतोष सावंत, संतोष सावंत असं
ऑफिशियल संतोष सावंत, संतोष सावंत ऑफिशियल हा त्याचा यूट्यूब चॅनल आहे, तोही नक्की सबस्क्राईब करा. सगळे इथं आलात, आमच्या शेवटी भरभरून गप्पा मारल्या, त्यासाठी सगळ्यांना आभार, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हो, असेच व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओज, त्याच्यानंतर मुलाखती आणि ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा पोलीसनामा न्यूज. पाहत रहा पोलीसनामा. धन्यवाद. पाहत रहा पोलीसनामा ऑनलाईन.